ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी, ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी व सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांच्या मानसन्मानासाठी तसेच मार्गदर्शनासाठी आज जळगाव शहरातील मुक्तांगण हॉल येथे सरपंच परिषद संपन्न झाली. 29 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील मुक्तांगण हॉल येथे पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद जळगाव जिल्ह्यातर्फे आयोजित करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य यांना कामकाजात येणाऱ्या अडचणी या सर्व बाबींचा विचार करून या सरपंच परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील तर प्रमुख पाहुणे दत्ता काकडे, राज्य संघटक परिषद कैलास मोरे, पंचायत राज विकास मंचचे उपाध्यक्ष सुहास चव्हाण हे होते. तर पुरुजित चौधरी, श्रीकांत महाजन, देवीदास पाटील, जगदीश पाटील आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. सर, पंचायत राज विकास मंच या आमच्या संघटनेमार्फत अखिल भारतीय सरपंच परिषद इथे जळगावला आयोजित करण्यात आलेली आहे. तर या परिषदेचं उद्दिष्ट पूर्ण महाराष्ट्र राज्यातले सरपंच एका बॅनरखाली यावेत आणि सरपंचांवर वेळोवेळी होणारे अन्याय, सरपंचांना वेळोवेळी विकास कामामध्ये उद्भवणाऱ्या समस्या, तसेच सरपंच ज्या विकास काम करताना ज्या आर्थिक अडचणी किंवा या कार्यक्रमामध्ये त्यांना जे अडचणी येत असतात कायमच्या, त्यावर मात कसा करायचा, तसेच जे सरकारी अधिकारी आणि सरपंच यांच्यामधलं ट्युनिंग कसं साधता येईल आणि जे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत, जसं आता सरपंच आपला पंचायत समिती आणि झेडपीला जातो, तिथे तो फेऱ्या मारत राहतो, कुठलाही अधिकारी त्याची दखल घेत नाही, त्याला कुठे बसायचं, कामाला वेळ असला तर त्याला तो इकडे तिकडे भटकत राहतो, त्याला वेळ भेटत नाही. परंतु यासाठी आमच्या संघटनेने मागणी केलेली आहे की स्वतंत्र एक दालन सरपंचांसाठी राखीव असावं, जिथे सरपंचांना बसता येईल, योग्यतेने त्यांचं काम करता येईल, त्यांची योग्यता त्यांना मिळाली पाहिजे. तसेच सरपंच संघटनेची एक मुख्य मागणी आहे की त्यांच्या सरपंचाच्या मानधनात वाढ करायला पाहिजे आणि ही सरपंचांची जी वाढ आहे मानधनाची, ही अगदी योग्य आणि रास्त मागणी आहे. कारण सरपंचाला आज कामं करण्यासाठी, विकास कामं करण्यासाठी पंचायत समिती, ZP तसेच वेगवेगळे नेते मंडळी यांच्याकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. प्रत्येक कागदासाठी, प्रत्येक विकास कामासाठी आज हा कागद, उद्या तो कागद, अशा प्रकारच्या फेऱ्या मारून वेगवेगळ्या प्रकारचा पैसा खर्च त्याचा खिशातनं होत असतो आणि त्यामुळे त्या सरपंचाची आर्थिक परिस्थिती डबघाईला येते, अशी असंख्य उदाहरणं आपण आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यात बघत असतो. आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी संघटना ही आवश्यक आहे आणि त्यासाठी संघटन आणि सरपंचांना आमचे जे परिषदेचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील साहेब आणि माननीय दत्ता काकडे साहेब हे आलेले आहेत आणि यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत आणि हाच आमचा या सरपंचांना शिक्षित करण्याचा यात हेतू आहे. नाव? मी पुरुजित गणेश चौधरी, मी डांबुर्णी तालुका यावल जिल्हा जळगाव येथे सरपंच आहे.